शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव ग्रामपंचायतीला यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार तर सरपंच अमर हंबीरराव पाटील यांना यशवंत सरपंच पुरस्कार असा दुहेरी मान मिळाला आहे. लोकशाही प्रक्रियेत गावासह सर्व सदस्यांचा पाठिंबा लाभल्यामुळे आपण यशस्वी झालो अशी प्रतिक्रिया बीपीएन न्यूज नेटवर्कशी बोलताना सरपंच अमर पाटील यांनी दिली आहे. गावात कोट्यवधींची विकास कामं केली, त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचं आधुनिकीकरण असेल, तसेच शाळेचं डिजिटलीकरण असेल. मराठी शाळेमध्ये आम्ही सोलर सिस्टीम बसून पूर्ण सोलर शाळा सोलरीकरण केलेलं आहे. त्याच पद्धतीनं ग्रामपंचायतीचं आधुनिकीकरण असेल, ग्रामपंचायतच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी घेतली आहे. लोकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आरो सिस्टीम बसून लोकांना मोफत पाणी देत आहे. त्या यामध्ये मला आज याची पोचपावती म्हणून 2 वर्षापूर्वी स्मार्ट ग्राम योजनेतून 10 लाखाचं बक्षीस मिळालं. त्याच पद्धतीने यशवंत पुरस्कार, यशवंत सरपंच पुरस्कार, यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार, तसेच आदर्श ग्रामसेवक म्हणून आमच्या ग्रामपंचायतीत 3 पुरस्कार जिल्हा परिषदेमध्ये देण्यात आले. यामध्ये मला माझ्या गावातील ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी, तसेच तरुण मित्रांचं चांगलं सहकार्य लाभलं. आणि मी ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना ग्रामपंचायत हे आपलं कमवायचं साधन नसून लोकांच्यासाठी लोकांची कामं करण्याचं आणि गावाचा विकास करण्याचं एक माध्यम समजून प्रामाणिकपणे काम केला. हा दुहेरी पुरस्कार राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, उपाध्यक्ष जयवंत शिंपी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ तसेच शाहूवाडीचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे उपस्थित होते. बीपीएनसाठी शाहूवाडीहून रमेश डोंगरे.